जत्राट ग्रामपंचायत अध्यक्षपदी शिवाजी रानमाळे तर उपाध्यक्षपदी शरावती कोळी यांची बिनविरोध निवड. जत्राट श्रीपेवाडी ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया जत्राट ग्रामपंचायत कार्यालयामध्ये पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून पाटबंधारे खात्याचे अधिकारी जे डी मकाळे यांनी काम पाहिले. ही निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली. अध्यक्षपदी शिवाजी मारुती रानमाळे यांची इतर उपाध्यक्षपदी शरावती जालीधर कोळी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण केली. या निवडीनंतर बोलताना ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाजी रानमाळे म्हणाले, येत्या काळामध्ये सर्वांना विश्वासात घेऊन कोणताही पक्षपात न करता सर्वांची कामे करत राहणार असल्याचे सांगितले. जत्रा श्रीपेवाडी या दोन्ही गावाचा सर्वांच्या सहकार्याने विकास करत राहणार असल्याचे सांगितले. मी एकटा नाही, सगळं 16 सदस्य करून खरोखरच एक बाबाने चांगलं मॉडेलचं काम करेन अशी मी आशा करते. या प्रसंगी माजी ग्रामपंचायत चेअरमन व युवा नेते रमेश भिवसे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष उपाध्यक्ष अध्यक्षपदी आणि शिवाजी मंदिर अनवाळी उपाध्यक्षपदी शरावती गणपती त्यांची मिळून निवड झाली आहे. त्या निवडीमागे खरोखरच आमच्या दोन्ही गावचे श्रीपेवाडी जत्रा त्या दोन्ही सदस्यांच्या वतीने त्या प्रसंगी आमचे पाटबंधारे अधिकारी मंगाळे साहेब तर बरोबर कामावरती आणि आमच्या गावाचं काम करायला बरोबरचं काम आमचं होतं ते बरोबर केले होतं. म्हणून आमचं सेक्रेटरी तर असे अधिकारी त्यानंतर आमचे व्हिडिओ ग्रामप्रधान बसवराव कांबळे साहेब सर्व ग्रामपंचायत अध्यक्ष माजी अध्यक्ष सदस्य सर्व कार्यकर्ते गावातील जनतेमंडळी त्यानंतर ग्रामपंचायतीचं स्टाफ सर्व उपस्थित राहिला. अजून पुढच्या अध्यक्ष उपाध्यक्ष जे मिळाले माझ्याकडून माझ्या ग्रुपकडून गावातील कामं ही पुरुषमती करावी असं मी यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा शाल व पुष्पहार अर्पण करून सन्मान केला. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रोहन भिवसे व माजी उपाध्यक्ष लता कल्लोळे यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रोहन भिवसे उपाध्यक्ष लता कल्लोळे गंगूबाई नाईक संजय करनुरे रहिमा फकीर दादासो पाटील रमेश कांबळे राणी कांबळे सचिन कुंभार नर्मदा पवार पांडुरंग शिंपुकडे मोहिनी वडगावे बनाबाई हंडोरी विजय पवार पीडीओ बसवराज मोहन कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व सूत्र संचालन निवास खोत यांनी केले. ಅವರ ಸೂಚಕರಾಗಿ ಸಂಜಯ್ ಕರ್ನೂರಿಯವರು ಸೂಚಕರಾಗಿರುತ್ತಾರೆ. ಈ ದಿನ ಈ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮತ್ತು ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಚುನಾವಣೆ ನಿಗದಿಪಡಿಸಲಾಗಿತ್ತು. ಸದರಿ ಚುನಾವಣೆಗೆ ಒಂದೊಂದೇ ಅರ್ಜಿಗಳು ಬಂದಿರುವುದರಿಂದ ನಿಗದಿತ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಅರ್ಜಿಗಳು ಬರದೇ ಇರುವುದರಿಂದ ಶ್ರೀ ಶಿವಾಜಿ ಮಾರುತಿ ರನ್ಮಾಳಿಯವರನ್ನ ಅಧ್ಯಕ್ಷರೆಂದು ಈ ಮೂಲಕ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದೇ ರೀತಿ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷ ಸ್ಥಾನಕ್ಕೆ ಶ್ರೀಮತಿ ಶರಾವತಿ ಜಾಲೇಂದ್ರ ಕೋಳಿಯವರನ್ನ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ನಿಯುಕ್ತಿಯಾಗಿದ್ದಾರೆ ಎಂದು ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ.